बॉक्समध्ये असतील. तुषार सोनावणे ज्यांनी कालच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर असं समालोचन केलेलं. वेलकम तुषार. धन्यवाद हेमंतजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकला. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य असू सर्वदा. कंडायला प्रथमतः नतमस्तक होऊन या संपूर्ण स्पर्धेला आजच्या दिवसाला सुरुवात आपण करणार आहोत. खरोखरच एक खंत वाटते हेमंत सर, आपल्या परिसरामध्ये लाख मोलची स्पर्धा आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एक सुंदर ऑर्गनायझर आहे, सर्व काही ऑल इज वेल, परंतु संघ वेळेवर येताना दिसत नाही आहेत. परंतु एकंदरीत संघ जर हेमंत सर वेळेवर जर कालच्या दिवसात देखील आले असते तर डेफिनेटली 6-6 षटकांचे मॅचेस कालच्या दिवसात देखील पाहायला मिळाले असते. परंतु जर पाहिलं तर कालच्या दिवसात पहिले एकंदरीत पहिला संपूर्ण हाफ जर पाहिला तर 6-6 षटकांचा पाहायला मिळाला. परंतु त्यानंतरचे मॅचेस जर पाहिले तर 2-2 षटकं कपात करण्यात आली. त्यानंतर जर पाहिले तर 4-4 षटकांचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आज आपला सर्व ऑफिशियलचा एकंदरीतच एकच प्रयत्न असेल, प्रत्येक सामना हा 6-6 षटकांचा खेळवावा. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर संघ या ठिकाणी वेळेवर जर आले तर डेफिनेटली आजचा संपूर्ण दिवस जर पाहिला तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहत आहात, ऐकत आहात एक दमदार स्पर्धा. मीरा भाईंदर परिसरातली एक मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. आमदार श्रीमती गीता भरत जैन यांच्या माध्यमातून आमदार चषक 2024 एक भव्य दिव्य ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. काल त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या खेळपेट्टीचं, त्याचबरोबर जर पाहिलं तर गणपती बाप्पांचं उद्घाटन झालं आणि तिथून जर पाहिलं तर या सुंदर स्पर्धेला सुरुवात झाली. आजच्या दिवसात 8 संघ पुणेचे एकदा इन ॲक्शन पाहायला मिळतील. प्रिन्स मूवीज देखील या ठिकाणी जॉईन झाले आणि अप्रतिम टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून देखील केले जाते. वायसुबी चौक विपक्ष जर पाहिलं तर ओमसाई उत्तन या दोन टीमच्या माध्यमातून पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर ईश्वर माची आणि दुसरा बल जर पाहिलं तर शर्मा सर हे दोन पंच आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कालच्या दिवसात देखील पाहिलं तर सुंदर पंचाची भूमिका त्यांच्या माध्यमातून हाताळण्यात आली आणि नागिन जैन साहेबांचं देखील कौतुक करावं लागेल. अप्रतिम त्यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेचं आयोजन नियोजन सकाळपासून मेहनत घेत आहेत. संध्याकाळपर्यंत प्रत्येक शात प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं लक्ष राहिले हेमंत सर. नक्कीच अतिशय चांगली अंपायरिंग आमच्या अंपायरिंगसुद्धा केलेली आहे कालच्या दिवसामध्ये. काल एक क्रुशल मॅच होती, शेवटची मॅच, आणि क्रुशल मोमेंटमध्ये नक्कीच त्यांनी तिसऱ्या पंचांची दाद जरूर मागितली होती. मात्र पूर्ण दिवसभर अतिशय चांगली अंपायरिंग आमच्या सर्व अंपायर्सने केलेली आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट असतील. फिल्डिंग पूर्णपणे लावून झालेली आहे. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते ती वायसीबी चौक विरुद्ध ओमसाई उत्तन या दोन टीममध्ये, यंगस्टार चौक आणि ओमसाई उत्तन. आणि जर आपण बघितलं तर यंगस्टार चौक टीम एक मजबूत टीम म्हटली जाते. एक गाव एक टीममध्ये जर बघितलं आपण तर भरपूर परिसरामध्ये ती टीम पार्टिसिपेट करत असते प्रत्येक टॉर्नामेंटमध्ये. वसई परिसर असो किंवा भाईंदर असो, ठाणा परिसर असो आणि इतर परिसरामध्ये भिवंडी परिसरामध्ये सुद्धा या टीमने अतिशय चांगला आपला दबदबा ठेवलेला आहे. तीच टीम या ठिकाणी आपण बघतोय सुरुवातीला बॅटिंग करताना दिसेल. आणि या टीमचा जे खेळाडू आहेत, जे खेळाडू नक्कीच नामांकित खेळाडू जे ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर खेळताना आपल्याला दिसतात, तर लगेचच मॅचला सुरुवात करायची वेळेबद्दल सहकार्य करा. ओपनिंग जोडी अद्याप ही मैदानामध्ये आलेली नाही आहे. यंगस्टार चौक टीम लगेच आपली ओपनिंग बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 7 दिवस लगातार चालणारी, पूर्ण आठवडाभर चालणारी ही स्पर्धा आमदार चषक 2024 एक जबरदस्त आयोजन. यांचे 11 अँड टीम नगीन जैन यांचं एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. वन मॅन शो आहेत नगीन जैन ज्याने एक जबरदस्त आयोजन, 7 दिवसाचे एक मोठ्या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. ओमसाई उत्तन टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सकाळचं सत्र आहे आणि निश्चितच तुषार सकाळच्या सत्रामध्ये जीसुद्धा टीम टॉस जिंकते प्रथम फिल्डिंग करते, कारण एक बेनिफिट मिळतो आहे, थोडंसं वॉमअप होण्याची संधी मिळते आणि तेच या ठिकाणी केलेलं आहे. ओमसाई उत्तन टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन ओपनिंग बॅटर यावेळेस येताना दिसतात यंगस्टार चौक टीमचे. दोन्हीसुद्धा चांगले बॅटर आणि एक सूचना असेल तुमचे दोन्ही खेळाडू नक्कीच आलेले आहेत. 12th man आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या खेळाडूची नावे व्यवस्थित पोचण्यासाठी, कारण या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलर बेस्ट
बॅटर मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक पारितोषिकात रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफीसुद्धा दिली जातील. त्यासाठी तुमचे खेळाडूची नावे व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. गोलंदाजी मार्कवर बघूया कोणता गोलंदाज आहे आणि कोणत्या एनकडून पहिला मारा होणार आहे. मनीष पाटील, त्याच्यानंतर तुषार सोनावळे आणि स्वतः मी हेमंत पाटील, हे तीन समालोचक कंटिन्यू 7 दिवस या ठिकाणी कॉमेंट्री करताना दिसतील. अतिशय सुंदर असं मैदान आहे. हे मैदान जर बघितलं टेनिस क्रिकेटमध्ये असं मैदान खूप कमी मिळते आहेत. मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये अशा प्रकारचं मैदान असतं. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर, ज्या मैदानामध्ये भरपूर टुर्नामेंट होत असतात आणि कालच्या दिवसापासून आपण बघतोय या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. दोन ओपनिंग बॅटर जहांगीर गोलंदाजी मार्कवर येतोय आणि बॅटिंगसाठी आपण जर बघितलं तर स्ट्रायकिंग एंडला आहे बॅटर अभिषेक आणि नॉन स्ट्राइक एंडला विपुल पाटील आणि अभिषेक पाटील असे दोन ओपनिंग बॅटर गेलेले आहेत. 6 षटकांचा सामना आहे, जास्त घाई करण्याचा प्रयत्न नाही आहे. 4 षटकाच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त आपण बघतोय ते मॅकमिलन गोविंद ओपनिंगसाठी येत असतात. पॉवर प्ले मँडेटरी पॉवर प्ले असेल. पहिलं षटक ही मँडेटरी पॉवर प्ले असेल आणि त्यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचे षटक असेल, ज्यामध्ये 2 पासून 6 पर्यंत तुम्ही कधीही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. आणि बॅटिंग पॉवर प्ले घेण्यासाठी जर विसरला तर अंपायर कंपल्सरी 6वं षटक पॉवर प्ले करतील याची नोंद घ्यायची आहे. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल घेऊन जातोय आजच्या दिवसामधला जहांगीर. समोरच्या एंडकडून मारा करेल. स्ट्राईक एंडला आहे अभिषेक पाटील. पहिला बॉल हलक्या ताने फक्त आपण बघितलं खेळून काढलेलं आहे. मिडविकेटच्या दिशेने 1 रन पूर्ण, 2रा रनचा प्रयत्न आणि रन बिटवीन द विकेट. पहिल्या बॉलवर अतिशय चांगली वाखाण्याजोगी आणि पहिल्या बॉलवर डबलनी आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय अभिषेक पाटील. अभिषेक पाटील आणि विपुल माळ्या हे दोन ओपनिंग बॅटर दिसतात आपल्याला. सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे पहिल्या बॉलवर. ग्राउंड जर आपण बघितलं अतिशय मोठा आहे. जर बिग हिट तुम्हाला करायचं असेल तर ताकद जास्त लावावं लागेल, प्रॉपर टायमिंगनी शॉट मारावे लागतील, तरीच षटकार. कालच्या दिवसामध्ये खूप कमी षटकार आपल्याला पाहायला मिळाले या ग्राउंडवर. हुक शॉट, अप्रतिम शॉट, डीप बॅक ऑफ द स्कोअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल फरार होतोय बाउंड्री बाहेर. एका टप्प्याने 4 रनसाठी चौकार. आपण पाहू शकाल ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय फलंदाज अभिषेक पाटीलच्या माध्यमातनं. आणि खरोखरच यंदाच्या हंगामात जर पाहिलं तर अभिषेक पाटील भरपूर फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत. जहांगीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बॅकफुटला जाऊन या पहिलेच कट करण्याचा प्रयत्न. थोडासा लेझी शॉट म्हणावा लागेल, बॉलपर्यंत पोहोचू शकला नव्हता. या वेळेस प्ले अँड मिस, डॉट बॉल जातोय. पहिला बॉल जो डॉट गेलेला आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये 6 रन्स, सुरुवात चांगली आहे यंगस्टार चौक टीमची. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्स मूवीज टेलिकास्ट दुनियेतलं एक मोठं नाव आहे प्रिन्स मूवीज. रिव्हर्सचा फटका, अप्रतिम शॉट, स्विच इट केलाय आणि बॉलला पाठवून दिलंय थर्ड मॅन बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. सुंदर संगीत जरूर ऐकलं परंतु मैदानाच्या आतमध्ये सुंदर फटकेबाजी अभिषेक पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्विच इटच्या माध्यमातून काल लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ज्या वेळेला हेमंत सर स्विच इट खेळतायत, बॉडी बॅलन्स आणि चेंडूचा टप्पा पाहणे महत्त्वाचं असते आणि यावेळेला जर पाहिलं तर दोन्ही प्रॉपर पाहायला मिळालं आणि त्याच कारणाचा चौकार निघून जातोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचेल 10 घरामध्ये. बॉलवर नजर जर आपण बघितली शेवटपर्यंत ठेवली होती अभिषेक पाटीलने, जबरदस्त बॅटिंग. अभिषेक पोचतोय 10 वर, टीमचं टोटलसुद्धा 10 रन्स. पुन्हा रिव्हर्सचा फटका, मात्र स्लिपला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग 30 सर्कलच्या आतमध्ये.
व्यवस्थित बॅटवर बॉल येऊ शकला नव्हता यावेळेस. पहिला जो रिव्हर्स फटका होता त्यामध्ये प्रॉपर टायमिंग झाले होते आणि ताकद जास्त लागली होती. यावेळेस फक्त एज लागून जातो बॉल स्लिपच्या दिशेने, कुठलाही रन नाही आहे, डॉट बॉल. हे कुठल्याही प्रकारचे धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला नाही. अभिषेकला माहीत आहे वेट अँड वॉच, 6 षटकांच्या मॅचेसमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे खेळपट्टीवर आणि जास्तीत जास्त धावा माझ्या टीमसाठी मला मैदानाच्या आतमध्ये भरवायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, हो एज लागते. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्लिपचा फिल्डर आहे, विकेट किपरच्या मागे चांगली फिल्डिंग करतोय. ओव्हरची होते या ठिकाणी समाप्ती. तर शेवटच्या 2 बॉलमध्ये चांगलं कमबॅक करतो जहांगीर. 2 चौका जरूर आले मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक केलं आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना YCB यंग स्टार चौक टीमचा स्कोर आहे 10 वर, कोणताही विकेट नाही आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला टीम पाहायला मिळते ते म्हणजेच YCB चौक. एक सुंदर टीम आहे. चला टाईमपास करू नका, दखल द्या या ठिकाणी. टायमर सेट झालेला आहे लक्षात ठेवा. पहिल्या षटका साठी जर पाहिलं तर तुम्ही 4 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे, याची देखील दखल द्या घ्या. आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत सूचना करणार आहोत. 1 षटकांचा खेळ कम्प्लीट झाला या ठिकाणी. 10 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या. सुंदर फलंदाजी अभिषेक पाटीलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर 10 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 5 षटकं असतील. हेमंत सर, कालच्या दिवसात जर पाहिलं तर 43 धावा देखील एकंदरीत चेस होताना दिसले नाही आहेत. परंतु आजच्या दिवसात कशा प्रकारचे मॅचेस पाहायला मिळतील, जास्तीत जास्त धाव्यांचे मॅचेस पाहायला मिळतील की लो स्कोरिंग, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहिलं संपूर्ण दिवसामध्ये. अच्छा टोटल पहिले ओवर की समाप्ति के बाद 10 रन, कोई भी विकेट नहीं है, ये अच्छा टोटल कहा जा सकता है. वैसे भी चौक टीम का बहुत ही अच्छी लाजवाब बल्लेबाजी की बल्लेबाज अभिषेक पाटिल ने. 6 गेंदों में 10 रन बनाए. विपुल को स्ट्राइक मिली नहीं थी पहले ओवर में, इस ओवर में स्ट्राइक पे रहेंगे विपुल. विपुल भी बहुत ही अच्छे बल्लेबाज माने जाते हैं, अच्छे खिलाड़ी है विपुल. अब देखना है विपुल किस प्रकार बल्लेबाजी करती है इस मुकाबले में. गेंदबाजी के लिए तैयार अब अरबाज आ चुके हैं गेंदबाजी के लिए. इस VIP डेस्क एंड से, रोड एंड से गेंदबाजी करेंगे अरबाज. पहली गेंद लेके चले, फुली लेन की डिलीवरी यहां पर थोड़ी सी चूके, चौक करने की कोशिश. विकेट कीपर भी चूके थे लेकिन स्लिप के खिलाड़ी बहुत ही अच्छी फील्डिंग कर रहे हैं. कोई भी रन नहीं है, प्लेन मिस, डॉट गेंद जाती हुई शुरुआत गेंदबाजी में बहुत ही अच्छी है. देखिए थोड़ी सी लेग कटर थी और पिच डिलीवरी, चौक करने की कोशिश. गेंद के लाइन में नहीं थे बल्लेबाज, जखडून ठेवलं होतं एकंदरीत फलंदाज विपुल यांना. आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. आत्तापर्यंत जर पाहिलं तर मागच्या षटकातील देखील 2 चेंडू निर्धाव आणि या षटक क्रमांक दुसऱ्यातील देखील 2 चेंडू निर्धावल्या पाहायला मिळतात. यावेळेला जर पाहिलं तर पंचांचा इशारा येतो, लेग स्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं जातं आहे. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव, संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेली ती म्हणजेच 11 घरामध्ये. लेग स्टम्प के बाहर से टर्न करना चाहते थे लेकिन उतनी टर्न हुई नहीं है गेंद. अच्छा डिसीजन अंपायर द्वारा, व्हाइट का इशारा. 1 अतिरिक्त रन टीम के खाते में जुड़ता हुआ. टीम का स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 11 रन, 11 फॉर द नो लॉस. अच्छी अंपायरिंग हमें हमारे सभी अंपायर द्वारा होती हुई. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप से गेंदबाजी करते हुए फुल टॉस गेंद फ्लिक कर दिया, बहुत ही बढ़िया शॉट लेकिन खिलाड़ी वहां पर हाथ से कैच छूटा और गेंद जा पहुंची बाउंड्री के बाहर. 6 या 4, यस 6 का इशारा आता हुआ अंपायर द्वारा, छक्का. थँक्यू सो मच. DJ च्या माध्यमातून संगीत आपण ऐकलं,
नवीन यांना विपुल यांना एकंदरीत वाटलं की आता मात्र डीप मिड विकेटला सुंदर झेल पकडला जाईल हेमंत सर, परंतु त्या ठिकाणी जर पाहिले तर सूर्याची किरणं जी आहे ती डोळ्यावर येताना दिसते खेळाडूच्या, आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप षटकार आला आहे. सिक्सर्सचे आपले खाता खोला विपुलने, पुलकर्णी की कोशिश एलिवेशन ने ठीक तरह से बल्ले पे गेंद चढ़ी नहीं थी, इस वॉक एक सिंगल कंप्लीट किया शॉर्ट मिड विकेट के दिशा में, अच्छी फील्डिंग लेकिन सिंगल नहीं रोक पाई वहाँ के खिलाड़ी. एक से टीम का टोटल अप जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर, 18 रन कोई भी विकेट नहीं. निश्चित स्वरूपात सुरुवात अप्रतिम करून दिली या दोन्ही बॅटरने, परंतु इथून देखील जर पाहिलं तर धावा येणं गरजेचं असतील, एकंदरीत धावा जर पाहिल्या तर धावफडकावर 18 धावा या धावफडकावरती लगावल्या जात आहेत. अरबाज फिर से एक बार तयार, उल्टॉस गेंद बहुत ही करारा शॉट और गेंद को भेज दिया सीधा डीप मिड विकेट के बाहर, 6 रन के लिए सिक्सर. अभिषेक पाटीलचा सर्वाधिक आवडता शॉट एकंदरीत हा जर पाहिला तर अप्रतिम पाहायला मिळाला, फुटवर्कचा अप्रतिम अभाव दिसला, तिथून जर पाहिला तर षटकार येताना दिसतोय. अगली गेंद हा प्रकारची फिर से एक बार बहुत ही अच्छा पुल शॉट, गेंद जाएगी वाइड लॉन्ग आर्म के बाहर, 6 रन के लिए बैक टू बैक. पाहायला म्हणला चेंडू पडल्यानंतर थोडस उसडी घेतला, आणि त्यानंतर जर पाहिलं तर समोरच्या दिशेने एक अफलादून अभिषेक पाटील नावाचा ब्रँड डेट सिक्सर आपण पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 विदाउट लॉस और 22 पर बल्लेबाजी करे अभिषेक पाटील, लाजवाब बल्लेबाजी. फिर से एक बार उठाकर खेल दिया इस गेंद को, आसमानी टोला और ये गेंद बहुत ही अच्छी फील्डिंग, अच्छा कैच लपक लिया पर्दे के अंदर, बाउंड्री है और ये विकेट. बहुत ही अच्छा कैच लपक लिया वहां के खिलाड़ी ने और पहले विकेट का पतन होता हुआ. दो ओवर की समाप्ति, दो ओवर की समाप्ति के बाद यंगस्टार चौक टीम का स्कोर है 30-1 विकेट. नए बल्लेबाज अब बल्लेबाजी के लिए जिनकी हम राह देख रहे थे, मैकमिलन गोविंद सबसे बेहतरीन बल्लेबाज माने जाते हैं, मैकमिलन गोविंद जो बल्लेबाजी के लिए आए हैं. निश्चित स्वरूपात या ठिकाणी जर पाहिलं तर 30 धावा या ठिकाणी जर पाहिलं तर धावफडकावरती लगावल्या गेल्या आहेत. 15 सरासरीने आतापर्यंत जर पाहिलं तर YCB चौक हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय, परंतु नवीन फलंदाज आले ते म्हणजेच मॅकविलियन गोविन, एक मीरा भाईंद्र परिसरातील उत्तम चौकातील एक सर्वात मोठं नाव, आणि मोठमोठ्या खुल्या गाठ्यातील स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर ओपन फॉर्मॅटमध्ये जर पाहिलं तर डेफिनेटली आपल्याला मॅकविलियन गोविन पाहायला मिळत आहेत. मोठमोठी स्पर्धा अगदी जर पाहिलं तर सुप्रीमोसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मॅकविलियन गोविन यांचा देखील दबदबा राहिला आहे. प्रत्येक वर्षी आपण त्या स्पर्धेमध्ये मॅकविलियन यांना पाहतोय, परंतु आता मात्र जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी राहील हे देखील पाहणं गरजेचं आहे. तयार गेंदबाज अब अमित गेंदबाजी के लिए, अमीन इस वक्त पैरों के सामने से खेल दिया, ऑन टाइम किया, लगन के खिलाड़ी है, दूर से आए गेंद को उठाया लेकिन उससे पहले एक रन आसानी के साथ पूरा कर लिया दोनों भी बल्लेबाज ने. एक रन से स्कोर अब जा चुका है, YCB
चौक टिमका 31 31 पर एक विकेट। विपुल और मैकमिलन, अब ये जोड़ी मैदान में। मैकमिलन पहली बार स्ट्राइक एंड के ऊपर, बहुत ही बेहतरीन बल्लेबाज, फ्लेक्सिबल बल्लेबाज माने जाते हैं मैकमिलन। ऑन साइड में टर्न कर दिया, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है, अच्छी फील्डिंग करते हुए इन सर्कल में वहां के खिलाड़ी। सिर्फ एक रन यहां पर जुड़ता हुआ टीम के खाते में, और मैकमिलन ने सिंगल से अपना खाता खोला और टीम का पहुंचा, टीम का स्कोर पहुंचा दिया है 32 के ऊपर। 32 जावा या धाव फटकावरती लगावल्या गेल्यात, परंतु पहिल्या चेंडूवरती विपुलची झेल सुटली आणि आतापर्यंत विपुलच्या बॅटमधनं 8 धावा येताना दिसत आहेत। 4 चेंडूचा फेस त्याने देखील केलाय। अगली गेंद, ओ पुल करना चाहते थे ब्लाइंड स्ट्रोक, लेकिन विकेट कीपर चुके, शॉर्ट फाइंड लेग की दिशा में गेंद चली गई। एक सिंगल यहां पर कंप्लीट किया, 22 का इशारा अंपायर का आता हुआ, और ये सिंगल से, इस एक्स्ट्रा रन से टीम का अब स्कोर जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 33 रन, 33 लॉस ऑफ 1 विकेट। ये अच्छा टोटल कहा जा सकता है तुषार, मातीची खेळपट्टी आहे आणि टोटल देखील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय। मातीची खेळपट्टी असल्याकारणाने थोडंसं जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर कट देखील अप्रतिम होताना दिसत आहेत। यावेळेला जर पाहिलं तर लेग कटर जरूर हाताळला होता, परंतु त्यावेळेला जर पाहिलं तर बाईकच्या माध्यमातून एक धाव येताना दिसते। आमीन फिर से एक बार रिवर्स शॉट खेलने की कोशिश, अपील फ्लामेल भी यहां पर विकेट गिरता हुआ, मैकमिलन का सबसे बड़ा विकेट यहां पर जाता हुआ वाईसीबी चौक टीम का। मैकमिलन गोविंद इज आउट। दो गेंदों का मुकाबला किया मैकमिलन गोविंद ने, और LBW के रूप में आउट होते हुए। बहुत ही अच्छी गेंद थी, फ्लब LBW थे, रिप्ले में साफ नजर आ रहा है, बहुत ही जबरदस्त डिसीजन हमारे अंपायर द्वारा। 33 के ऊपर ये दूसरा विकेट गिरता हुआ यंग स्टार चौक टीम का। शर्मा सरांच्या माध्यमातून सुंदर डिसिजन आपण पाहिलं, पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम पंच दोन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। स्क्वेअर लेग पंच जर पाहिलं तर ईश्वर माची यांना आपण पाहू शकाल। पहा क्रिकेटमध्ये एकाच चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय, किती मोठा खेळाडू असू द्या, पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न होता मॅकमिलन गोविंदचा। स्विचच्या माध्यमातून जर पाहिलं तर षटकार चौकार खेचण्याचा जरूर प्रयत्न होता हेमंत सर, परंतु क्रिकेट आहे, यावेळेला जर पाहिलं तर परफेक्ट प्लम झाले, आणि तिथून जर पाहिलं तर मधल्या एसटीवर जर चेंडू सोडला असता तर डेफिनेटली लागला असता। दुसरा धक्का लगावला जातोय YCB चौक या टीमला, बहुत ही बड़ा विकेट मिलता हुआ अमीन को। स्लोअर वन थी यहाँ पर, और एक अच्छी गेंद, बहुत ही लाजवाब गेंदबाजी, रोक लिया है बल्लेबाजी को इस ओवर में अमीन ने। अब तक 5 गेंदों में 2 रन खर्च किए हैं, लाजवाब गेंदबाजी। ये देखिए बहुत ही अच्छी लेग कटर, क्या खूबसूरत गेंदबाजी कर रहे हो, और लेफ्ट आर्मर है तो नेचुरली लेग ब्रेक करेंगी। अमीन ची गोलंदाजी अप्रतिम राहिले, 5 चेंडू मध्ये त्याने 1 विकेट घेतले आणि 2 धावा खर्च केल्यात, खरोखरच सुंदर गोलंदाजी या ठिकाणी दाखवत असताना। आखरी गेंद, ओ इस गेंद को उड़ा दिया आसमान में, लेकिन खिलाड़ी गेंद के नीचे अच्छा कैच लपक लिया, कोई भी गलती की नहीं है डीप मिड विकेट के खिलाड़ी ने, और ये तीसरा विकेट गिरता हुआ YCB चौक टीम का। में आमीन ने लाजवाब शानदार और जानदार गेंदबाजी की, और 2 महत्वपूर्ण विकेट चटका दिए इस ओवर में आमीन ने। पहले मैकमिलन गोविंद को आउट किया था, उसके बाद आखिरी गेंद के ऊपर भावेश को भी आउट किया।
33 पर 3 विकेट, 3-3 ओवर 3 स्कोरबोर्ड के ऊपर नजर आ रहे हैं, 3 ओवर की समाप्ति और 33 पर 3 विकेट आई। अगले 3 ओवर अभी भी बाकी, टाइम के बारे में सहयोग दें, अभी तक टाइमिंग हम देखें तो 10:44 पर पहली गेंद गिरी थी, अब तक 11:02 हुए हैं, यानी टाइम के बारे में सहयोग दें। बहुत ही अच्छा टूर्नामेंट एमएलए ट्रॉफी 2024 का एक बेहतरीन सा आयोजन, एनजे 11 एंड टीम का एक बेहतरीन आयोजन आप देख रहे हो, वेलकम एवरीबॉडी। 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद 33 पर 3 ओवर आई है। अगले 3 ओवर के लिए माइक्रोफोन पर तुषार सोनावने। धन्यवाद। 22 धावा एकंदरीत अभिषेक पाटील फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिल्या, 9 चेंडूमध्ये 2 षटकार 2 चौकार त्यामध्ये आपण पाहिल्या। त्यानंतर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आले ते म्हणजेच मॅक्विलनच्या माध्यमातून झाले, तर एकंदरीत 1 धाव त्यांनी गेली, त्यानंतर ते देखील आउट झाले। आणि त्यानंतर भावेश देखील जर पाहिलं तर 0 का हिरो गोल्डन डक ओवर दी विकेटने पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यावेळेला जर पाहिलं तर डीप विकेटच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय, सी मारेशी पार, पहिल्या चेंडूवरती ठोकला या ठिकाणी, षटक क्रमांक 4th षटक। इसलिए पैरों के ऊपर बैलेंस बनाया विपुल ने और बहुत ही अच्छा पुल शॉट रोहित शर्मा के स्टाइल में खेल दिया था इस गेंद को डीप मिड विकेट के बाहर सीधे 6 रन के लिए। प्रत्येक फलंदाज वैसे भी चौक च्या माध्यमातून खेळत असताना षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जातोय। ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू स्टेप आउट झाले जरूर होते, परंतु यावेळेला जर पाहिलं तर वाईड लाईनच्या थोडासा आतमध्ये हा चेंडू हाताळण्यात आला। हा बॉल जर पाहिलं तर डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, अच्छा कमबॅक किया यहाँ पर गेंदबाज अयाज ने। पहले गेंद के ऊपर सिक्सर लगी थी लेकिन उसके बाद अच्छा कमबैक डॉट गेंद की। यावेळा ऑन साइड ला आणखीन एक जबरदस्त फटका, लॉन्ग ऑन ला फिल्डर आहेत परंतु राहतील प्रेक्षक बनून चेंडू निघून जातोय, सी मारेशी पार, इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज सिक्सर। और बहुत ही अच्छा शॉट, प्रॉपर टाइमिंग शॉट, ये इस शॉट को अंजाम दिया था विपुल माल्या ने और भेज दिया गेंद को लॉन्ग ऑन के बाहर 6 रन के लिए। टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 45 पर 3 विकेट। एक जीवनदान क्रिकेट मध्ये भरपूर महत्त्वाचे असते, आता मात्र ते जर पाहिलं तर ओमसाई उत्तने टीमला कळालं असेल, डीप मिड विकेटला जो झेल झाला असता तर विपुल एकंदरीत शांत राहिला असता, परंतु झेल सुटली आणि त्यानंतर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जर पाहिलं तर षटकार चौकार, आणखीन एक स्टेप आउट झाले, ऑन साईडला फटका सजवलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि आता मात्र जर पाहिलं तर शॉर्ट सिलेक्शन चुकीचं पाहायला मिळते। फलंदाज बाद आणखीन एक धक्का, टीम वाय सी बी चौक संघाला परतावा लागेल विपुलला, धक्का क्रमांक 4 धावसंख्या 45 असताना। मल्ल्या ने और कम ताकत से शॉट को खेला था, फिर से अब सिक्सर मारने की कोशिश थी लेकिन लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही अच्छा कैच लपक लिया वहां के खिलाड़ी फरीद ने और एक विकेट का पतन, ये चौथा विकेट गिरता हुआ वाईसीबी यानी यंगस्टार चौक टीम का। नवीन फलंदाज डैन्झील आले, पहिलाच बॉल यावडला जर पडला तर सुंदररित्याने या ठिकाणी जर पडला तर गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळण्यात आला आहे, चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, त्यानंतर जर पडला तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल जी सांगता मैदानाच्या हातमध्ये केली जाते। षटक क्रमांक 4th अयाजच्या षटकातील 5 चेंडू फेकून झाले, शेवटचा एक अंतिम चेंडू शिल्लक असेल।
एकंदरीत जर पाहिलं तर आता मात्र जर पाहिलं तर दोन्ही नवीन बॅटर आहेत, फ्रेश बॅटर. यावेळेला जर पाहिलं तर क्लीन बोल्ट दांडीगुल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज अयाजचं. आणखीन एक धक्का, टीम YCB चौक्या संघाला अडचणी सापडला जातो आता मात्र. में 12 रन खर्च किए थे लेकिन उसके बाद पिछले 3 गेंदों में वाव गेंदबाजी की. विकेट ओ विकेट, लाजवाब कमबैक. 45 पर 5 अब तक 4 ओवर के समाप्ति के बाद अब बैटिंग पावर प्ले लिया जा रहा है और देखना है. करंट रन रेट देखा जाए तो 11.25 का, ये अच्छे रन रेट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. अभी भी 2 ओवर शेष और देखना है, 2 ओवर में 20 रन भी आते तो 65 का टारगेट बहुत ही अच्छा टारगेट रह सकता है इस ग्राउंड के ऊपर. एकंदरी विचार करायचा गेला तर 45 जावाय धावफडकावरती लगावल्या गेल्यात. आता मात्र सर बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलाय. बॅटिंग करताना टीम जर पाहिलं तर YCB चौक. आता मात्र या दोन फलंदाजांवर भरोसा मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय, तो म्हणजेच कॅप्टनने. परंतु कशा प्रकारचे या पॉवर प्लेच्या एकंदरीत जर पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्यांची फलंदाजी धुवाधार पाहायला मिळेल. परंतु हे देखील पाहायचं आहे, परंतु षटक क्रमांक 5व्यामध्ये आले, ज्याने षटक क्रमांक 3 हाताळलं ते म्हणजेच आमीन, ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली. जवळपास जर पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स त्यांनी मिळवला तोच गोलंदाज. एवढा पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला जर पाहिलं तर काय घडलं जाईल, धावतीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल की नाही तर नाही. यावेळेला जर पाहिलं तर यष्टिरक्षक चेंडू मागे जातील तोपर्यंत ऑन दी क्रीज कम्प्लीट केली जाते. 1 धाव 1 धावने संघाची धावसंख्या 46. टाइम के बारे में सही, 1-2 टाइमर यहां पर हमारे स्कोर ने लगाया हुआ है. सिर्फ 3 मिनट शेष है 5 गेंदें पूरी करने के लिए, ये ध्यान में रखिए. स्कोर स्कोरबोर्ड के ऊपर YCB का 46 पर 5 विकेट. ये 5वीं ओवर जारी. निश्चित स्वरूपात 5वा षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि एकंदरीत जर पाहिलं तर आमीनचं कौतुक करावं लागेल, कारण की ज्याप्रमाणे आमीनने एकंदरीत कमबॅक करून दिले ते म्हणजे संपूर्ण ओम साई उत्तन या संघाला, आणि त्याचबरोबर आयातचं देखील कौतुक करावं लागेल. जरूर 2-3 चेंडू थोडेसे खराब पडले, पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळाला, पुणेचे एकदा षटकार येताना दिसला. परंतु अमीनने आणि त्याचबरोबर अयाजने एक अप्रतिम कमबॅक केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या मॅचमध्ये गोलंदाज तयार होतील, षटकात येईल पुढचा बॉल. डावकुरा शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडला असतील. ओहो स्विंग केलाय, स्विंग केलाय. या ठिकाणी जर पाहिलं तर काय चेंडू पाहायला मिळतोय, व्हेरिएशन आहे तो म्हणजे गोलंदाज अमीनमध्ये हा बॉल जातोय डॉट. क्या जबरदस्त गेंदबाजी, दोनों तरह से गेंद को घुमाते, क्या घूम गई बॉल और घूमते रह गए बल्लेबाज. खरोखरच चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर समोरून बाहेर निघतोय आणि तिथून जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगते या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोलंदाज तयार होतील. पुढचा बॉल ऑन साईडला, जबरदस्त फटका. काय टायमिंग प्रॉपर झालंय का, क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, सुंदर फल एकंदरीत क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून झालंय. आणि त्यावेळेला जर पाहिलं तर धावचिकच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झालेत. त्या ठिकाणी जर पाहिलं तर जहांगीर क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, अप्रतिम क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर विकेट डिकेट मिळते. दूसरी रन की तलाश थी, अच्छा एफर्ट वहां पर कैच लेने की कोशिश. ऐसा लग रहा था सिक्सर जाएगी लेकिन बहुत ही अच्छा स्टॉप और रन आउट के रूप में भी विकेट यहां पर गिरता हुआ YCB का. स्कोर स्कोरबोर्ड के ऊपर 47 रन, 47 पर ये छठा विकेट गिरता हुआ. खरोखरच हिंदीच्या माध्यमातून देखील सुंदर समालोचक हेमंत पटेल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल त्यांचं देखील.
यावेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहा ना एकंदरीत गोलंदाजामध्ये जे व्हेरिएशन आहे ते अप्रतिम पाहायला मिळते. सहा चेंडू हेमंत सर एकंदरीत वेगवेगळ्या लाईनने हा गोलंदाज टाकू शकतो आणि आतापर्यंत त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले. बिलकुल बिलकुल, बहुत ही अच्छी गेंदबाजी करे दोनों तरफ से, गेंदों को घुमा रहे हैं. जब लेफ्ट आर्मर आते हैं तो ऑफ ब्रेक यानी लेग ब्रेक होती है लेफ्ट आर्मर के लिए, लेफ्ट हैंडर के लिए. क्रिकेट मध्ये महत्त्वाचं आहे स्विंग करणं आणि ते मैदानाच्या आतमध्ये सुंदर गोलंदाजी. यावेळेला जर पाहिलं तर ऑफ साईडला चप्पल हुन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला जर पाहिलं तर लेग स्टिक सोडून जातोय अवंतरच्या माध्यमातून. पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत शर्मा सर, त्यांचा इशारा आलाय वाईट बॉल. एक धाव एके धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 48. ज्यादा घुम गई गेंद लेग स्टंप की बाहर निकल गई थी, व्हाइट का इशारा अंपायर द्वारा. एक रन का इजाफा और होता हुआ टीम के खाते में, स्कोर जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 48 रन. 4.4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. एकंदरीत षटक क्रमांक 5 बाद होईल आणि इथून देखील जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होतील. सेकंडला बॅटर निखिल, यावेळेला ऑफ साईडला शपल झाले मागे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, विकेट कीपर आले चेंडू मागे. यावेळेला जर पाहिलं तर निखिलला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आणखीन एक धक्का टीम YCB चौक्या संघाला. धावसंख्या जर पाहिली तर 48 असताना लगावलेला हा 6वा धक्का. की थी गति में थोड़ा सा परिवर्तन किया और मिस टाइम शॉट टॉप एज लग गया था. अच्छा कैच लपक लिया. इस प्रकार और एक विकेट का पतन होता हुआ यंगस्टर सब टीम का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत ज्यांनी कमी वयात भरपूर मोठं नाव कमवलं आणि खरोखरच खुल्या गटातून देखील जर पाहिलं तर मॅक्विलनला जरूर पाहतोय, परंतु जर पाहिलं तर रायनल इत्तूरला खास प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला अजून आयकॉन प्लेयर असतात त्या त्या वेळेला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी एकंदरीत त्यांना बोलवलं जाते, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील षटकातील पुढचा चेंडू घेऊन. रायनल पहिलाच बॉल फुल टॉस होता, बॉल चालाय मागे. तत्पूर्वी जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती रायनलच्या माध्यमातून एक धाव. या एकेरी धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 49 धावा. 7 गडी गमवल्यात, 5 षटकांचा देखील खेळ कम्प्लीट झाला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना YCB चौक, इथून देखील 1 षटकाचा खेळ शिल्लक असेल. या ऐकूया आपण DJ आणि पुण्याच्या येऊया या मॅचच्या दिशेने. ध्यान में रखकर आमदार श्रीमती गीता भरत जैन जी द्वारा भाईंदर के सभी प्रमुख रास्तों पर हाई मास्ट लाइट लगाई जा रही है, जिस कारण से अंधेरे में होने वाले अपराधों पर अंकुश लगेगा. साथ ही मीरा भाईंदर के उत्तन नया नगर जैसे विभागों में CCTV लगाने का काम शुरू है. ये काम पूर्ण होते ही मीरा भाईंदर शहर और भी सुरक्षित हो जाएगा. अब सिर्फ एक लक्ष्य एक ही ध्यास, मीरा भाईंदर का होगा विकास. 5 ओवर की समाप्ति और 5 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 49 रन 7 विकेट के नुकसान पर. अच्छी गेंदबाजी की 2 ओवर किए गेंदबाज अमिन ने. 2 ओवरों में 6 रन दे के 3 विकेट हासिल कर लिए हैं. बहुत ही लाजवाब गेंदबाजी की वो भी चौक टीम के सामने. खरोखर चांगली गोलंदाजी अमिनच्या माध्यमातून ज्याने 3 विकेट्स घेतले, कौतुक करावं लागेल अमिनचं. पहिलाच बॉल षटक क्रमांक 6 पाहतो आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज रायनल इतुरने केले भव्य स्वागत. गोलंदाज श्रीकांत षटकार. अच्छा शॉट, जस्ट शॉट ऑफ द लेंथ डिलीवरी, पुल कर दिया इस गेंद को और भेज दिया बाउंड्री के बाहर सीधे 6 रन के लिए. रायनल के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का और टीम का टोटल अप जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 55 रन.
पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर टॅप तो ग्राउंड पाहायला मिळतो, तत्पूर्वी जर पाहिलं तर शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, 30 सर्कलच्या थोडंसं बाहेर या चेंडूला गॅदर केल्या जाते. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक डाव सर मैदानाच्या आतमध्ये राहण्याला सांगतो. मी गोलंदाजी नाही तर क्रिकेटमध्ये माझी फलंदाजी देखील तेवढीच ताकदीची मानली जाते. आणि संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 1 सायने जाऊन पोहोचेल 56 धावा. अच्छा टोटल आहे 60 के ऊपर टोटल जाएगा, तो एक अच्छा टोटल कहा जा सकता है. और जब गेंदबाजी के लिए आएगी वैसे भी तो उनके पक्ष में गेंदबाजी भी अच्छी है. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे. तत्पूर्वी जर पाहिले तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर खाली क्षेत्र पाहायला मिळते, चेंडू त्या ठिकाणी लँड झाला आहे. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट केले जात आहेत, त्यामध्ये जवळपास जर पाहिलं तर 3 धावा. आणि या 3 धावने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे, ती म्हणजेच स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोचवत असताना 59 धावा या धावफटकावरती लगावं लागले आहेत. हेमंत सर कौतुक करावं लागेल, सिंगल डबल एक मोठा फटका जरूर आला आहे, पण त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल या दोन्ही फलंदाजांचं. बिलकुल अच्छे तरह से बल्लेबाजी हो रही है, जब बड़ा शॉट नहीं आ रहा है तो सिंगल का डबल में कन्वर्ट कर रहे हैं. अराउंड विकेट ने फुल टॉस होता, परंतु आवडला जर पाहिलं तर नो बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर नो बॉल हाइट इज फॅक्टर पंच या ठिकाणी दर्शवून देत आहेत. फ्री हिटची देखील संधी असेल या पुढच्या चेंडूवरती, एक मुक्त फटका खेळण्याची संधी. या ठिकाणी 2 धावा ऍड केले जातील, संघाची धावसंख्या 61 झाले. हाइट फॅक्टर कमर के ऊंचाई पर ये गेंद थी और ये फ्री हिट रहेगा. देखना फ्री हिट के ऊपर बड़ा शॉट आता है कि नहीं. हो यावेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहिला मिळतो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला चेंडू निघून जाते. तत्पूर्वी जर पाहिलं तर लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. आणि जवळपास जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या जात आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या जर पाहिली तर 63 झाले. 5.4 चेंडूचा खेळ कम्प्लीट झाला आहे, इथून देखील 2 चेंडूचा खेळ पहिला डावा शिल्लक असेल. गोलंदाज तयार होतील, स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच निलेश. अराउंड विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, परंतु ओव्हर पिच होता आणि बॉलला सरळ पाठवले, ते म्हणजेच बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यूज सिक्सर 6 धावा फलंदाज निलेशच्या बॅटमधनं. देखिए बहुत ही अच्छा शॉट, क्या पिक किया था इस गेंद को और भेज दिया वाइड डीप मिड विकेट के बाहर सीधे 6 रन के लिए. और इस 6 रन से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 69 रन जी. ओहो यावेळेला देखील जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळते, नो चान्स फॉर दी फिल्डर. एका टप्प्याच्या सायने चेंडू निघून जातोय, सीमा रेषेपार, मिळतील 4 धावा. पहिल्या डावाचा खेळ कम्प्लीट झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना YCB चौक या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे 73. आणि 74 धावांचं उद्दिष्ट ठेवले प्रतिस्पर्धी संघाला, आता मात्र 74 धावा विजय करीता असतील. ओमसाई उत्तन या संघाला 74 धावा करावं लागतील. रायनलचं कौतुक करावं लागेल, 4 चेंडूमध्ये 9 धावा त्याने केल्या. निलेशचं कौतुक करावं लागेल, 5 चेंडू एकंदरीत 4 चेंडूमध्ये त्याने 15 धावा केल्या. सुंदर फलंदाजी, धावसंख्या झाले 73 आणि 74 धावांचं टार्गेट असेल. कशाप्रमाणे चेस केले जाईल ते देखील पाहणार आहोत, पण त्या अगोदर आपण टॉस घेणार आहोत. जश 11 विपक्ष तलवार 11 बोथ टीम्स कॅप्टन रिक्वेस्ट असेल टॉस करण्यासाठी, प्लीज या ठिकाणी यायचं आहे.
कॅप्टन त्वरित पाठवून द्यायचे आहेत. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. टॉस बॉक्समध्ये चला टॉस तर त्या ठिकाणी होतोय. दीपक सर त्या ठिकाणी कॅप्टन्स रेडी असतील तर आपण लगेच त्यांना घेऊन टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तुर्तास आपण मॅच ऑन करूया जोपर्यंत कॅप्टन येत नाहीत. आमच्यासोबत तुषार जॉईन झालेले आहेत ॲज अ को कॉमेंटेटर. YCB चौक या संघाने प्रथम फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला. कारण या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आपण म्हणू शकतोय 73 धावा 73 रन्स. आतापर्यंत तो कीर्तिमान कुणाच्याच नावावर नव्हता आणि तो आता राहिलेला आहे YCB चौकच्या नावावर. पण या धावा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील ते पाहणार आहोत. चेस करण्यासाठी दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. ओमसाई उत्तन या संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर तर आपण प्रतीक यांना पाहतोय आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज श्रीकांत आणि नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे XI:24. 11:24 इज ऑफिशियल टाइम फॉर सेकंड इनिंग. 27 मिनिटाचा कालावधी 5 षटकांसाठी. 30 षटकाच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर. चांगला बॉल खोलवर टाइपचा एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रूमध्ये स्वतः गोलंदाज येतील बॉल अडवण्यासाठी. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. डॉट बॉल जातोय. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. पहिले जर पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे प्रतीक्षा माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु आपला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता इनसाईड आउटच्या माध्यमातून, परंतु बॅट्सचं कन्व्हर्शन त्या ठिकाणी प्रॉपर झालं नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये एक सुंदर कलेक्ट केला जातो चेंडूला. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते पंचांवर, परंतु या ठिकाणी नाही तसं काही पाहायला मिळत. त्यावेळेला जर पाहिलं तर पुणे एकदा डॉट बॉल प्रतीक करायची गोलंदाजी अप्रतिम राहिले. बॅक टू बॅक जर पाहिलं तर दोन चेंडू निर्धावच्या माध्यमातून मनीष सर मैदानाच्या आतमध्ये एकांतीत आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक घराचं कौतुक करावं लागेल. दोन चेंडूचा खेळ झाला आहे. खातं आणि खुललं नाही आहे. 12 च्या कितीने धावाचा पाठलाग करायचा आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. मिडॉनला प्रोटेक्शन नाही आहे. बॉल जातोय मागे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. आरामात एक धाव पळून पूर्ण केली. दुसरा धावायचा प्रयत्न पण त्या ठिकाणी येतोय नकार बॅटिंग एंड करून. आता कुठेतरी एक अधिकृत धाव नोंदवली गेलेली आहे ओमसाई उत्तन संघाच्या धाव फलकामध्ये. एक धाव ज्याप्रमाणे एकंदरीत जर पाहिलं तर टीम YCB चौक बॅटिंग करत होती, थोडंसं अडचणीमध्ये सापडला होता, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर जे फलंदाज आले त्यांनी एकंदरीत जर पाहिलं तर चांगली धावसंख्या टोटली उभारली. परंतु एकंदरीत विचार करायचा गेला तर ओमसाई उत्तन एक मोठा संघ मांडला जातो आणि या धावा डेफिनेटली चेस करायच्या असतील तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त षटकार चौकार सिंगल डबलला देखील फोकस करावं लागेल. परंतु प्रतीक घराविरुद्ध खेळणं थोडंसं अवघड राहिलं आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज तयार होतील विनीत. हो यावेळेला जर पाहिलं तर विनीतने पाहिलं निळाडलं बाकीचं काम पंचांवर सोपावलं आणि यस डेफिनेटली पंचांचा इशारा आला. ऑपस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं जातं. एक्स्ट्राच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2 च्या घरामध्ये. अँगलचा खूप जास्त वापर गोलंदाज प्रतीक यांनी केला होता, त्याचमुळे कंट्रोल मिस आउट झालं. व्हाईट बॉलची एक धाव मिळालेली आहे ओमसाई उत्तनला. धावसंख्या 2. हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलाय. तितकाच शानदार झेल टिपलेला आहे कव्हरला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे विकी गोविंद यांचं. धक्का क्रमांक 1 ओमसाई उत्तन. फलंदाज होत आहेत बाद. विनीत बॅक टू पॅवेलियन ऑन 0. हे क्षेत्ररक्षक आपण कंट्रोल कुठे फलंदाजाचा फुटवर तितकंसं नव्हतं, फक्त एक सॉफ्ट हँड ड्राईव्ह होती आणि सॉफ्ट हँड ड्राईव्ह इतकीही परफेक्ट नव्हती, त्याचमुळे बॉल धीम्या गतीनं प्रवास करताना पाहायला मिळाला कव्हरला आणि तयारीमध्ये होता विकीने शानदार झेल टिपला आणि पहिला धक्का ओमसाईला. सुंदर झेल आपण पाहिला 38 षटकाच्या आतमध्ये विकीच्या माध्यमातून ड्राईव्ह पाहायला मिळेल. तिथून जर पाहिलं तर एक सुंदर झेल आणि पहिला धक्का लगावला जातोय. धावसंख्या 2 असताना टीम जर पाहिली तर ओमसाई उत्तन या संघाला
खरोखरच या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक घराचं कौतुक करावं लागेल. डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर चेंडू फेकून झाले षटक क्रमांक पहिल्यातील. आतापर्यंत जर पाहिलं तर चार चेंडू फेकून झालेत, एकंदरीत दोन धावा त्यांनी खर्च केले आहे आणि एक विकेट देखील त्यांना प्राप्त केले आहेत. नवीन आलेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजेच एव्हरेस्ट आलेत मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. गोलंदाज सेलती प्रतीक ओव्हर दी विकेटने शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतो, डीप बॅक स्क्वेअर लेगला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू वन बाउन्स टू बाउन्स, चेंडू निघून जातोय सीमारेषे पार, चार धावांकरिता एक दमदार शानदार चौकार. हे सर एक्सपेक्ट करतोय आपण ओमसाई उत्तन या संघाकडून, कारण ह्या फटक्यांची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करताना आपण पाहतोय फलंदाज एव्हरेस्ट यांना. पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकार खेचलेला आहे, कुठलाच वेळ घेतला नाही सेट होण्यासाठी. धावसंख्या जाते आता सहा या आकड्यावर. सिक्स रन्स क्रॉस बॅटेड, व्यवस्थित कनेक्शन होत नाही आहे. बॉल पोचतोय मिड विकेट मिडॉनला, विकेट त्या ठिकाणी पोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होतोय एका धावेची वाढ. धावसंख्या 7-7. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या 7 झालेली आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 67 धावांची आणि चेंडू शिल्लक असेल 30 बॉल्स अँड 67 रन्स रिक्वायर्ड टू विन. सन्माननीय आमदार श्रीमती गीता भरत जैन यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. आमदार चषक 2024 NJ11 नगीनभाई जैन यांची ही संकल्पना आणि मीरा भाईंदरमधील संघांना एकत्रित करताना वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. मीरा भाईंदर परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामीण संघसुद्धा खेळतात, तसेच या ठिकाणी एक कॉम्प्लेक्स क्रिकेट खेळलं जातं. आपण जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर येतो, प्रत्येक संघ या ठिकाणी जो इमारतीमध्ये राहतो आणि इमारतीमध्ये राहत असताना आजूबाजूच्या इमारतीतील खेळाडू गोळा करून त्यांनी एक संघ बनवलेला आहे, तर ते सहा संघ उद्या खेळतील, एकूण 12 संघ. त्यामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे, नगीनबाई त्याचा शोध घेत आहेत. पण ते क्रिकेट तुम्हाला उद्या आणि परवा पाहायला मिळेल, म्हणजेच कॉम्प्लेक्स क्रिकेट. एका बाजूला आपण ग्रामीण क्रिकेटचा फॉर्मॅट आज आणि काल पाहिला आणि उद्या आणि परवा कॉम्प्लेक्स क्रिकेट हा फॉर्मॅट आपण पाहणार आहोत NJ11 यांच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये. खरोखरच चांगलीच संकल्पना आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजेच नगीन जैन यांच्या माध्यमातून खरोखरच आयोजन नियोजन अप्रतिम पाहायला मिळते. आणि गावी फॉर्मॅटच्या माध्यमातून गेल्या स्पर्धेच्या माध्यमातून संघ आपल्याला खेळताना दिसतील, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे. एक षटकांच्या अखेरीत 7 धावा या फटकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पुढे आलेत, ते म्हणजेच मॅकविलन देखील जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील राहिले, परंतु फलंदाजीसाठी खास मॅकविलन गोविंदची ओळख आहे, परंतु गोलंदाजी कशाप्रकारे केली जाईल. पहिलाच बॉल एडला जर पाहिलं तर स्टेप आडून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, एक धाव कम्प्लीट केली गेली, विकेट कीपर चेंडू मागे धावतील, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो हो नाही आणि थांब, या तिन्ही गोष्टी समन्वय मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर या चेंडूवरती जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जवळपास जर पाहिलं तर एक धाव कम्प्लीट केली गेली, एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 घरामध्ये. मोठमोठ्या स्पर्धा खेळते YCB चौक आणि म्हणूनच तो अनुभव आहे. प्रहार प्रीमियर लीग सारखी स्पर्धा त्यांनी खेळलेली आहे, भिवंडी बिग बॅश ही स्पर्धासुद्धा YCB चौकने खेळलेली आहे, त्याचमुळे या ठिकाणी तो अनुभव झोकला जातो आहे. यावर्षीसुद्धा NP स्पोर्ट्स YCB चौक या नावाने हा संघ खेळला या पुढच्या महिन्यामध्ये, त्याचमुळे अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहेत मीरा भाईंदरच्या सर्व क्रीडा रसिकांकडून YCB चौक या संघाकडून. पण ओमसाई उत्तन हा संघ मी पाहिलेला आहे पावसाळी बीच क्रिकेटवर खेळत असताना, चांगला खेळ चांगली बॅटिंग. फुल टॉस बॉल आहे, जसा आलाय तसा बॉलला डिस्पॅच केलंय मिड विकेट सीमारेषा पार, मिळतील या धावा 6, गगनचुंबी दमदार आमदार षटकार. धन्यवाद डीजे. फुल टॉस चेंडू होता आणि त्याचा जर पाहिलं तर पुरेपूर समाचार घेतला जातो, तर म्हणजेच फलंदाजच्या माध्यमातून पहा ॲक्शन रिप्ले, फुल टॉस होता आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जातोय, सीमारेषे पार षटकार येतोय. चला या टॉससाठी मीरा भाईंदर पोलीस तसेच फ्रेंड्स 11 दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये पोहोचतात, त्या ठिकाणी टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मकमाना साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. दरम्यान बॉल डीपमध्ये पोहोचला, थ्रो आला आहे, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. एका धावेची पण धावसंख्या पोहोचली 17 आकड्यावर, 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट.
पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस बघा पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळले आहेत पण यावेळेस एलिव्हिशन नाही, फोर्स नाही आणि त्याचमुळे लॉंग ऑनच्या हातात झेल देऊन फलंदाज एव्हरेस्ट बाद झालेले आहेत. एव्हरेस्ट बाद झालेत म्हणजेच एक मोठं नुकसान होते ओमसाई उत्तन या संघाचं. दोन गडी बाद ओमसाई उत्तन. या ठिकाणी बॅट ग्रिपिंग थोडीशी चुकली होती, वन हंड्रेड स्ट्रोक हा एक्झिक्यूट झाला त्याचमुळे प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाही आहे. आणि एव्हरेस्ट एक प्रॉफिटेबल असेट होता टीम ओमसाई उत्तनचा, ते बाद झालेले आहेत आणि आता थोडीशी बिकट अवस्था आपण म्हणू शकतो 74 धावांचा पाठलाग करताना 17 धावा दोन गडी बाद. चला टॉससाठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन फ्रेंड स्लिप आणि मिरारोड टीम कॅप्टन आणि मिराबंदर पोलीस टीम कॅप्टन लगेच या पोलीस टीम कॅप्टन आणि फ्रेंड स्लिप टीम कॅप्टन टॉससाठी लगेच आपण यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये या, पुढील सामना या दोन टीममध्ये होणार आहे. दोन्ही टीमचं कॅप्टन लगेच आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे, रिपोर्टिंग करायची आहे. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका, जशा सूचना मी देतोय. चला मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो टॉस बॉक्समध्ये पोहोचा. त्या ठिकाणी कॉमेंटेटर आमचे हेमंत पाटील सर उपस्थित आहेत. फ्रेंड्स इलेव्हन मिरारूड आपण सुद्धा त्या ठिकाणी कॅप्टन पोहोचा. मकवाना साहेब आहेत उपस्थित आणि राहुल साहेब आहेत, दोघांच्या उपस्थितीत आपण नाणेफेकीची प्रक्रिया पाहणार आहोत. दरम्यान बॉल्स घेतात एकंदरीत 1 2 3 4 5 6 षटकार. चला दोन टीम कॅप्टन या, वेलकम मकवाना सर यांना, राहुलजी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत टॉस बॉक्समध्ये. पोलीस टीम कॅप्टन आपण आलेले आहेत, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि विनंती असेल फ्रेंड्स इलेव्हन मिरारो टीम, डोंट वेस्ट टाईम प्लीज, तुरंत आ जाए. फ्रेंड्स इलेव्हन मिरारो टीम के कॅप्टन टॉस बॉक्स में आपको तुरंत आना है टॉस करने के लिए. फ्रेंड्स इलेव्हन चला या लवकर, जास्त वेळ नाही, धावत या धावत या प्लीज, कारण या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत टॉससाठी, ओव्हरब्रेक झालेलं आहे, लगेच धावत या टॉससाठी, बाकी आहे प्लीज. दोन षटकाचा खेळ संपले, धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 23 धावा आणि आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी 51 धावांची आणि बॉल शिल्लक असेल 24 चेंडू 51 धावांची गरज. चला फ्रेंड्स इलेव्हन मिरारो टॉससाठी यस लगेच पोचा फास्ट. चला या लगेच टॉस आपण करणार आहोत. आमचे मान्यवर आहेत, मान्यवरांच्या शुभ हस्ते राहुलजी आणि धवलजी यांच्या शुभ हस्ते हा टॉस. कॉल कोण करणार आहे? चला टॉस आपण करतोय. बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत राहणार आहे कारण धावांचा पाऊस पाडण्यासाठी तशा फटक्यांची आवश्यकता आहे आणि तेच ओळखताना श्रीकांतसुद्धा खूप चांगला खेळ करताना आपण पाहतोय. आवेश ज्यांनी एक चेंडू घेतला आणि एक षटकार त्यांच्या वतीनं मिळाला ओमसाई उत्तन या संघाला, अपेक्षा वाढलेल्या आहेत आवेशकडून या डावामध्ये. परवेश क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळत आहेत पण आता परवेश सुद्धा परतणार होते रे होते पण त्या ठिकाणी कॅच झालाय ड्रॉप. विकी यांनी एक नेत्रदीपक झेल टिपला पण आता एक कॅच ड्रॉप झाला. ओव्हर टू यू हेमंत पाटील सर. टॉस केला जातोय, पोलीस टीम कॅप्टन कॉल करतील. हेड्स कॉल अँड हेड्स. थँक्यू सो मच मान्यवर, आम्ही विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक पुन्हा एकदा मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलेला काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. मॅच चालू जास्त काय विचार नाही. थँक यू सो मच, बॅक टू द कमेंट्री बॉक्स. 24 धावा 2 गडी बाद तिसरं षटक मार्गस्थ आहे. फोर्स करायचं होतं ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू, थोडेसे शफल झाले, जागा बनवली या स्ट्रोकसाठी आणि खूप चांगला बॅटलो आहे खरं तर श्रीकांत यांच्याकडे पण तो बॅटलोसुद्धा जास्त काही फायदा मिळून देत नाही आहे, कनेक्शन होत नाही बॉलने बॅटचं. जातो हा डॉट बॉल, धावसंख्या 25 गडी बाद 2, 14 बॉल या ओव्हरचा. हवेत आहे बॉल, बॅचलडी गे, ज्येष्ठ दक्षक येतात इन ॲक्शन. झेल टिपला जाईल, श्रीकांत यांना परतावा लागेल. धक्का क्रमांक 3 ओमसाई.
पंडित सर एकंदरीत पाहिलं तर श्रीकांत भरपूर स्ट्रगल करत होते, मोठे फटके खेळण्यासाठी जरूर जात होते, परंतु त्यांच्या बॅटला जर एकंदरीत जर पाहिलं तर व्यवस्थित प्रॉपर कनेक्शन होताना दिसत नव्हते. 6 चेंडूमध्ये त्यांनी 3 धावा केल्या आणि तिथून जर पाहिलं तर श्रीकांतांना देखील परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. पहा इथून उमसे उत्तन संघाला बऱ्याच जवळचं लक्ष असेल आणि या लक्ष्यांचा पाठलाग जर करायचा असेल तर या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की 74 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफडकावरती 25 धावा लागल्या आहेत. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय, ज्याने प्रतीक अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. चेंडू फेकून झालेत, त्या म्हणजेच 4 चेंडू आतापर्यंत या षटक क्रमांक तिसऱ्यातील फेकून झालेत. कौतुक करावं लागेल प्रतीकचं देखील, एक सुंदर गोलंदाज आहे. पहिल्या षटक देखील अप्रतिम त्याने हाताळल्या, 7 धावा खर्च केला, 1 विकेट त्या षटकामध्ये प्राप्त केली. विकेट टेकर गोलंदाज म्हणून आतापर्यंत राहिला आहे, कारण की पहिल्या षटकात देखील विकेट येताना दिसते आणि तिसऱ्या षटकात देखील विकेट येताना दिसते. ओवर दी विकेट न्यावाला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय स्वतः, प्रतीक येत आहेत आणि कुठलीच चुकी केली नाही आहे. आलेले नवीन फलंदाज जर पाहिलं तर जहागीर आल्या पावली फलंदाज परत बॅक टू डगआउट, एक मोठा डका अजून लागवला जातोय टीम ओमसाई उत्तन या संघाला. संघ मजबूत आहे हे लक्षात ठेवून खेळलात तर तुमचा खेळ सुद्धा तुमच्या संघासाठी होऊ शकणार नाही, तेच पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या डावामध्ये काही चुका झाल्या, एक मोठा धावफलक पाहायला मिळाला YCB चौकचा आणि त्या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करताना मोठी फलंदाजी आवश्यकता होती, पण तसं काही पाहायला मिळालं नाही. श्रीकांत हे फक्त 3 धावा करून बाद झाले. विनीतने खातं खोललं नाही, ते सुद्धा 0 बाद झाले. त्यानंतर एव्हरेस्ट आले, एव्हरेस्टने काही काळासाठी टिकाव धरला, त्यांचं योगदान राहिले 14 धावांचं, ते बाद झाले. परवेश अजूनही आहे, ज्यांच्या वतीनं 7 धावांचं योगदान मिळालेलं आहे टीम ओमसाईला. एका बाजूनं जहांगीर आले आणि जहांगीरसुद्धा 0 परतले आणि आता जहांगीर यांच्या जागेवर अयाज स्ट्रायकरला पाहायला मिळतील ओमसाई उत्तन संघासाठी. ड्राईव्ह करायचं होतं, पुढचा पाय सरळ पुढे नेला आणि बॅटचा फेस जो आहे कवरच्या दिशेने, पण त्या ठिकाणी होत नाही कनेक्शन. चेंडू चांगला हाताळलेला आहे प्रतीकने, 2 षटकं प्रतीकने हाताळली, 3 विकेट्स त्यांना मिळाल्या, 9 धावांना त्याने खर्च केलेले आहेत. ओमसाई उत्तन संघाची धावसंख्या झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडीबाद 25 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 49 धावांची. चेंडू शिल्लक असतील 18, 18 बॉल्स अँड 49 रन्स रिक्वायर्ड टू विन ओमसाई उत्तन. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी अस्पताल में अनेक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ ही अनेक बीमारियों के इलाज अब संभव हुए हैं. धन्यवाद डॉक्टर, वेलकम बैक. मोतियाबिंद जैसे ऑपरेशन आधुनिक तकनीक के माध्यम से किए जा रहे हैं, साथ ही घूमते दवाखाने की नई कल्पना से अब उपचार मरीजों के घर तक पहुंचाने में सहायता मिल रही है. इस महत्वपूर्ण काम को प्रशासन और आमदार गीता भरत जैन जी के माध्यम से किया जा रहा है. बदलत के वक्त के साथ लोगों को नई और आधुनिक आरोग्य सेवा देना, यही है आमदार गीता जैन जी की संकल्पना. हो रहा है शहर का विकास, इसीलिए हम हैं गीता जैन के साथ. मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र के अलग अलग उद्यानों, मैदानों और तालाबों का सुशोभीकरण हो रहा है. आमदार गीता भरत जैन जी के आमदार निधि के माध्यम से ये कार्य प्रगति पथ पर है. इस कार्य की वजह से मीरा भाई आता मात्र आलेत षटक क्रमांक 4th, ते म्हणजेच रायनल आलेत. रायनलची गोलंदाजी देखील अप्रतिम पाहायला मिळेल. स्ट्रायकरला बॅटर तयार, पहिला बॉल स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला जर पाहिलं तर बॅटची लिडिंग एज, बॉल चाललाय मागे. तत्पूर्वी जर पाहिलं तर बॉलला अडवला जाईल लॉंग स्टॉप रिझनला आणि तत्पूर्वी जर पाहता पाहता 2 फिल्डर त्या बॉलला जस्ट करतील आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर अभिषेक येतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कम्पीट केल्या जात आहेत, त्या म्हणजेच 2 धावा या दुहेरीच्या मदतीने टीमची टोटल जर पाहिली तर जाऊन पोहोचेल आत्ता मात्र धावफडक 27. रायनल रिझर्व्स प्रिव्हियस ओव्हर्स, म्हणजे नेहमी सुरुवातीच्या षटकांमध्ये आपण रायनल यांना पाहतो, पण प्रतीक देखील त्याच धडाडीचे गोलंदाज राहिलेले आहेत. मॅक्विलन स्वतः या ठिकाणी स्वतःला चेक करतोय, कारण पुढील आगामी स्पर्धांमध्ये खेळताना कधीही गोलंदाजीची आवश्यकता लागू शकते, पण या ठिकाणी बॅट्सविंग चांगला आहे, टायमिंग चांगला आहे, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर आहे. या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये एक चांगली पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते. परवेशजी धावसंख्या पोहोचते, 6 पुढे पोहोचते. ती
मॅन इन ॲक्शन फॉर टीम ओम साई उत्तन परवेशने आतापर्यंत आपण पाहिलं तर एकंदरीत 15 धावांचं योगदान दिलेलं आहे. सांघिक धावसंख्या ओम साई उत्तनची 33 धावा, 4 गडी बाद. काय पलटवाल केला जाईल का? ओम साई उत्तन या टीमच्या माध्यमातून एक षटकार जरूर आला आहे, तो म्हणजे रायनलच्या गोलंदाजीवरती. गोलंदाज तयार. पुढचा बॉल या वेळेला जर पाहिला तर स्टेपडून खेळण्याचा प्रयत्न, खुलवं टप्प्याचा समोरून खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी जर पाहिलं तर शॉर्ट कव्हरला 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाईल. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एकेरी धावणे संघाची धावसंख्या 34 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या. धावसंख्येला वेग चांगला मिळतोय, त्यात कुठलंच दुमत नाही आहे. थोडेसे मागे आहेत जितकी धावसंख्या अपेक्षित आहे उमसाई उत्तन या संघाकडून, मग प्रयत्न जारी आहेत. यावेळेस बघ, बॅकफुटला बॅलन्स केलं, पंच केलं, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, कॉलिंग मिस्टेक, आणि त्याचमुळे या पार्टनरशिपला कुठेतरी ग्रो व्हायला हवं होतं पण पार्टनरशिप ब्रेक होते. फलंदाज स्पर्धेचा प्रवास करणार आहे, प्राइसलेस विकेट मिळणार आहे, कारण होत आहेत फलंदाज बाद ज्यांनी खेचले 2 षटकार. परवेज बॅक टू आउट. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, या मैदानाचा हा बर्ड व्ह्यू आपण पाहतोय प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर. ज्या परिसरात जायचं त्या परिसराला ग्लोरीफाय करण्याचं काम प्रिन्स मूवीज नेहमीच करते, आणि मीरा मैदान नगरीमध्ये आल्यानंतर या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. खूप चांगलं वर्तुळाकार मैदान, 60 मीटर बाउंड्री, लश ग्रीन ग्राउंड, टर्फ विकेट, या सर्व गोष्टीत आमदार चषकाला अधोरेखित करत राहिलेले आहेत. काल देखील गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला, पण आज पहिल्या सामन्यामध्ये फलंदाज चमकले आणि एकंदरीत 73 धावांचा डोंगर उभा केला. नवीन फलंदाज आपण पाहतोय येत आहेत, फरीद येत आहेत, नॉनस्ट्राईक एंडला असतील. धावसंख्या 33, 4 गडी बाद. रायनल इतूर आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, अयास त्या ठिकाणी चुकतोय. बाउन्सरला ओळखताना ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाईडला खेचण्याचा प्रयत्न, फेल जातोय, डॉट बॉल येतोय. रायनलची इतूर आता मात्र एकंदरीत जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी, कमबॅक त्यांच्या माध्यमातून झालंय. विचार करायचा गेला तर जरूर एक षटकार या षटकामध्ये आला, परंतु विकेट देखील या मॅचमध्ये महत्वाची होती, ती विकेट देखील त्यांनी मिळवून दिली. गोलंदाज तयार होतील. हो, यावेळेला जर पाहिला तर चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, वन बाउंड चेंडूला कलेक्ट करतील, उचलून फेकी होईल. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट केली जाईल. एके धावाने संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचली आहे ते म्हणजेच 35च्या घरामध्ये. 35 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या. 74 धावांचा पाठलाग करत असताना 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट झाला आहे. ओम साई उत्तन ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 39 धावांची, 12 बॉल्स अँड 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. ह्यूज टोटल वी कॅन से, बट वी कॅनॉट अचीव इट असं आपण म्हणू शकत नाही आहे. प्रयत्नांती परमेश्वर, हे फक्त वाचतानाच मजा येत नाही तर ते अनुभवताना सुद्धा मजा येते. आणि पाहूया ती मजा फलंदाजाला देता येईल का प्रेक्षकांना या धावसंख्येचा पाठलाग करताना, कारण 20च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 12 चेंडू 39. चला नवीन गोलंदाज YCB चौक, आपल्याकडे वेळ नाही आहे मित्रांनो, लगेच इंट्रोड्यूस करायचं आहे. यापुढचा सामना देखील चांगला होईल अशी अपेक्षा. एका बाजूला मीरा भाईंदर पोलीस आणि एका बाजूला असणार आहेत फ्रेंड्स 11 मीरा रोड. गोवा पोलीस हा जो संघ आहे तो व्यावसायिक क्रिकेटपटूंना सुद्धा चांगल्या पद्धतीनं फेस करताना आपण पाहायला मिळालेला आहे व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये. आणि या ठिकाणी ग्रामीण फॉर्मॅटचा संघ आपण पाहतोय मीरा भाईंदर पोलीस यांचा, आणि तो फेस करणार आहे फ्रेंड्स 11 मीरा रोडला. तर एक चांगली चुरस दुसऱ्या सामन्यामध्ये नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवर तुम्हाला पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावर येत आहेत भावेश शेलार. भावेश शेलार ॲग्रेशनचं दुसरं नाव. आणि पाहूया या ठिकाणी भावेश शेलार यांचं ॲग्रेशन गोलंदाजीच्या बाबतीत आपल्या संघाचा फायदा मिळवून देते का. पहिला चेंडू उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अयाजला भावेशचा पेस माहिती आहे आणि तरी देखील उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडासा जास्तच झालं, पण त्या ठिकाणी जातोय हा डॉट बॉल. 5व्या षटकाची सुरुवात डॉटने. आता मात्र जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. अयाजला मात्र आता मात्र जर पाहिलं तर चेंडू ओढखून मैदानाच्या बाहेर फेकावे लागतील. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर भावेशचा वेग देखील अप्रतिम पाहायला मिळतो. भावेश तयार होतील अराउंड विकेटने. स्टेप आउट झाले. या ठिकाणी जर पाहिलं तर फटका सजावला, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एकेरी धावणे जर पाहिलं तर संघाची धावसंख्या जर पोहोचेल ती म्हणजे 36च्या घरामध्ये. 36 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्या. गरुड झेप घेण्याची क्षमता अयाजकडे आहे, पण मात्र अयाज अशा स्टेजवर आहेत की त्यांना सेट होण्यासाठी वेळ नाही आहे. प्रत्येक चेंडू त्यांना सीमरेचे बाहेर पाठवायचा आहे. 5 गडी बाद 36 झाले. फ्री ऑन स्ट्राईक. ओ यावेळेस बघा काय केलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण जेव्हा प्रॉपर गार्ड घेत नाही
अशा घटना घडत असतात त्यांना जणू वाटलं की लेग स्टंपच्या बाहेरून बॉल जाणार आहे, पण बॉल अदवतोय लेग स्टंप मिडल स्टंपवर आणि त्रिपळाच्या छेदरूपात फलंदाज फरीद होत आहेत बाद विकेट डाऊन. त्रिपळाची फलंदाज बाद झाली, कारण फलंदाज जरा वाटलं की लेग स्टिक सोडून जातोय, परंतु आवडलं जर पाहिलं तर सुंदर चेंडू पाहायला मिळाला तो म्हणजे गोलंदाज भावेदच्या माध्यमातून. तीन चेंडू आतापर्यंत फेकून झाले, षटक क्रमांक आपण पाचवा पाहतो. या ठिकाणी जर पाहिलं तर 74 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ओमसाई उत्तन या संघाची धावसंख्या जर पाहिली तर 36 घरामध्ये धावफडक निघून जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत ते म्हणजेच मिस्टर बंटी आलेत खेळण्यासाठी. बंट्यांना देखील मोठमोठे फटके खेळावे लागतील, परंतु भावेच्या विरोधात थोडंसं खेळणं डिफिकल्ट जात आहे आतापर्यंत फलंदाजांना, कारण की आत्तापर्यंत जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी भावेच्या माध्यमातून, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक धाव आणि पुन्हा एकदा विकेट. सुंदर गोलंदाजी, गोलंदाजाकडे स्कोप आहे का आता त्यांना जास्त धावा डिफेंड करायचे आहेत, त्याचमुळे नवनवीन संकल्पना त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न गोलंदाज करत आहेत. भावेश देखील तेच करताना पाहायला मिळतोय. यावेळेस थोडीशी ऑकवर्ड बॉडी पोझिशन, हा फॉट स्ट्रोक खेळताना बॅटची एज घेऊन बॉल जातो, यष्ट्यांच्या मागे प्रोटेक्शन आहे, फ्लाय स्लिप आहे, शॉर्ट फाईन लेग आहे आणि त्या ठिकाणी फलंदाज आल्या पावली परत जात आहेत. बंटी यांना खातं खोलता येत नाही आहे, शून्यावर होत आहेत ते बाद. पूर्णपणे नजर चुकली होती, जो बॅटफ्लो होता तो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेनं, बॅटची लिडिंग एज आणि बॉल थेट विकेट किपरच्या मागे. अरबाज नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. अभिषेक यांनी तो झेल चिपला, खरं तर त्या ठिकाणी थोडं सोपं झालेलं आहे YCB चौक या संघासाठी. हा सामना जिंकण्याच्याच मार्गावर आहे जवळपास, कारण आता 7 गडी बाद 36 जमा झालेले आहेत आणि आता जवळपास अशक्य आपण असं म्हणू शकतोय. पण अजूनही जर गणिती भाषेचा विचार केला तर क्रिकेटमध्ये 6 या आकड्याला विशेष महत्त्व दिले जाते, तर त्या 6 शोध घेतला तर सुद्धा काहीतरी वेगळं या सामन्यामध्ये नक्की घडवू शकेल ओमसाई उत्तन. हॅट्रिकची संधी असेल यावेळेला जर पाहिलं तर ऑन साईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव त्या डिग्री कम्प्लीट केली जाईल. पहा एकंदरीत मणीष सर, या मॅचमध्ये जर पाहिलं तर 74 धावांचा पाठलाग जरूर करायचा होता, परंतु पहिले षटक अप्रतिम राहिले, त्यानंतर मॅक्युलिनच्या षटकामध्ये थोड्याशा एक धावा खर्च झाल्या. पुणेचे एकदा षटक क्रमांक 3 प्रतीक आले, त्यांच्या माध्यमातून कमबॅक करण्यात आला आहे आणि या मॅचवर आता माझा पूर्ण पकड बनवले ते म्हणजे YCB चौक या टीमने. 7 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 36 धावांची, 7 balls and 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईक इनला बॅटर असतील अयाज, 6 चेंडूंमध्ये 2 धावा अयाजने बनवलेले आहेत. तेवढा चांगला स्ट्राईक रेट आपण पाहत नाही आहोत. आता हा 7 चेंडू आहे जो अयाजने घेतला, 2 धावा त्यांच्या नावावर आहेत. बॉल शॉर्ट थर्डमॅनला अडवला जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे. इक्वेशन सांगते आता 6 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 36 धावांची, 36 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 6 balls. थर्टी सेवन रन्स रिक्वायर्ड टू विन इन 6 balls. 37 धावा 6 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे. बघा 37 धावा 30 चेंडूंमध्ये बनवलेल्या आहेत आता आणि 37 बनवायच्या आहेत पुढच्या 6 चेंडूंमध्ये टीम ओमसाईला. थोडंसं अवघड झाले, कारण की या ठिकाणी डेफिनेटली 6 चेंडू 6 षटकं जरी मारले तर 36 होत आहेत, परंतु यावेळेला जर पाहिले तर षटक क्रमांक आपण 6 पाहणार आहोत ते म्हणजेच अभिषेक यांना भरपूर कमी वेळा आपण गोलंदाजी करताना पाहतोय, परंतु ज्या ज्या वेळेला गोलंदाजीसाठी येत आहेत तर त्या त्या वेळेला चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. अभिषेक कशाप्रकारे एकंदरीत गोलंदाजी करतील, स्ट्राईक इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच अरबाज पहिला चेंडू घेऊन तयार होतील. अरबाज पहिला चेंडू जर पाहिला तर सुंदररित्या फटका खेळून काढला जातो, मॅक्विलन आहेत, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू वेगाने निघून जातोय का, तर यस डेफिनेटली चेंडू निघून जातोय. 1 bounce over 0 4 धावांकरिता एक दमदार चौकार. थँक्यू आरके. देर आहे दुरुस्त आहे, पण आता अभी यांच्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवर तो चौकार आलेला आहे ओमसाई उत्तन या संघाकडून. अरबाज 9 क्रमांकावर आले आहेत आणि जी कामगिरी सुरुवातीच्या फलंदाजांना करायची होती
ती कामगिरी अरबाज करतायत. 5 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 33 ची. धीम्या गतीचा हा बॉल, स्ट्रोक खेळताना अपूर्ण मनस्थिती, बॅटच्या टोला कनेक्शन, हळूवारपणे बॉल पोहोचतोय मिडॉनला. एक सिंगल कम्प्लीट होतो, एका धावेची वाढ आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 42 वर. अभिषेक देखील चाणक्य गोलंदाज पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. आता मात्र येणारा चेंडू असेल तुमच्याकडे 4 विजयाकरिता 32 धावांचं एक भलं मोठं लक्ष असेल या मॅचमध्ये. एकंदरीत जर पाहिलं तर आत्तापर्यंत जर पाहिलं तर सुंदर गोलंदाज झाले, ते म्हणजे YCB चौकच्या माध्यमातून बॅटिंग देखील तेवढी दमदार आपण पाहिली. गोलंदाज तयार होतील षटकातील पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण त्यावेळेला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक डाव त्या ठिकाणी फक्त आणि फक्त मिळेल, सिंगल डबलने इथून काही चाललं नाही. मोठा फटका आला तरी मॅच जिंकण्यासाठी थोडंसं अवघड झालंय. अय्याज आतापर्यंत अय्याजने 5 डॉट घेतले, 3 सिंगल त्यांच्या बॅटमधून, एकही चौकार नाही आहे, एकही षटकार नाही आहे. त्याचमुळे थोडं विचारमंथन अय्याजला करावं लागेल, नक्की चूक झाले आहे कुठे. फक्त खेळपट्टीवर थांबून चालत नाही, खेळपट्टीवर थांबून धावा यायला हवेत. आणि मुख्यत्वे जेव्हा तुम्ही सेकंड इनिंगमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठला करत असतात, अशा वेळेला तर धावा येणं अनिवार्य आहे. 43 रन्स ऑन बोर्ड, 7 विकेट्स डाऊन. धीम्या गतीचा बॉल, स्ट्रोक अगोदर ऑफर केला अरबाजने, बॉल उशिराने आलेला आहे आणि अरबाज थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळतात, पण सक्सेस होत आहे अभिषेक. हा गोलंदाज 2 चेंडू 31 ची गरज. काय व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून, सुंदर लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. गोलंदाज तयार, ऑफसाईडला शपल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर तत्पूर्वी जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आता मात्र 1 चेंडू आणि 31 धावांची या ठिकाणी गरज असेल. शेवटचा बॉल असेल या सेकंड इनिंगमधला या सामन्यातला, 43 धावा 7 गडी बाद. शरपले आणि पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, प्रयत्न सुद्धा बॅक टू बॅक 3 डॉट पाहायला मिळालेले आहेत आणि मोठ्या फरकाने हा सामना खिशात घातलेला आहे YCB चौक या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन YCB चौक आणि आमदार चषकामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आहे. ओमसाई उत्तन मॅरेथॉनचा पुरस्कार जाणार आहे प्रतीक यांना, ज्याने 2 षटकं हाताळली आणि 2 षटकं हाताळताना 9 धावा खर्च करताना 3 विकेट्स मिळवलेल्या आहेत. तर प्रतीक ठरत आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, त्या ठिकाणी मॅरेथॉनचा पुरस्कार दिला जाणार आहे. तर मिस्टर धवल मकवाना यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्यांच्या शुभ हस्ते दिला जाईल प्रतीकला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला एका रांगेत आत बाहेर करायचं आहे. ओमसाई उत्तन ॲप्रिझेंट करायचं आहे टीम YCB चौकला आणि YCB चौक आपण देखील कम्प्लिमेंट करायचं आहे ओमसाई उत्तनला. एका रांगेत त्या मैदानात बाहेर, एका रांगेत मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि ओमसाई उत्तन एका रांगेत मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. प्लीज फास्ट. या ठिकाणी जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी, 2 षटकं ज्याने एकंदरीत हाताळले अप्रतिमरित्या आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रतीक घऱ्याला, आणि तिथून जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. सुंदर गोलंदाजी आणि त्याच्याच गोलंदाजीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक चांगला कमबॅक मिळून दिला तो म्हणजेच टीम YCB चौक या टीमला. परंतु सुंदर गोलंदाजी राहिली ते म्हणजेच प्रतीक गऱ्याची. सुंदर मॅच देखील पाहायला मिळेल. या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो लाईनअपमध्ये, या ठिकाणी जर पाहिलं तर हँडशेक करण्यासाठी दोन्ही टीम्स आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. मीरा भाईंदर परिसरातील एक भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय, आमदार श्रीमती गीता भरत जैन यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आमदार चषक 2024. परंतु या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन जर पाहिलं तर NJ11 अँड टीम यांच्या माध्यमातून राहिले. खरोखरच या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर एक भव्य दिव्य ट्रॉफी देखील आपण पाहतोय. 7 दिवस या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन मान्यवरांना विनंती करेल. या ठिकाणी आपण येणार आहोत मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. प्रतीक यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. एक शांत स्वभावाचा खेळाडू आणि खरोखरच प्रतीकची गोलंदाजी अप्रतिम राहिले प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्रतीक या ठिकाणी येतील मॅन ऑफ द मॅचसाठी. ही मॅच देखील भरपूर इम्पॉर्टंट होती मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी. संघ अडचणीत होता, परंतु त्या अडचणीतून जर पाहिलं तर प्रतीकने एक सुंदर गोलंदाजी केली आणि तिथून जर पाहिलं तर YCB चौक या टीमने बाजी मारली या पहिली एकंदरीत या मॅचवरती. साहेबांच्या शुभेच्छा आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक. मान्यवरांनी विनंती केली मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन व्हावं. प्रतीक एकंदरीत
माईकवर कमी बोलतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यांची गोलंदाजी, त्यांची फलंदाजी ही भरदार आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जर पाहिलं तर हे होते मॅन ऑफ द मॅच, ज्याने 2 षटकं हाताळली, 9 धावा एकंदरीत खर्च केल्या, 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. या पुढचा आवाज आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ सुप्रीमो मीराबाईंदर परिसर, एक अभिमानाचा आवाज मनीजी पाटील, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हेमंतजी पाटील.